अरे काय बघावं रे वा काम करत असतेस तू. चल 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 उठ 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 माझ्याबरोबर. अरे हू अरे चल ना बाहेर जाऊया. अरे कुठे? शॉपिंग करायला. कशासाठी? लग्न आहे ना तुझं. आणि तुझं? नाही नाही माझं लग्न आहेच, पण माझ्याकडे बघून असं वाटतंय की माझं लग्न आहे. तुझ्या लक्षात तरी आहे की नाही असं शंका आली मला, म्हणून मी विचारलं. कवा बस. अरे आता आपल्याला सगळ्या प्रकारात क्लीन चीट मिळाली आहे ना, मग टेन्शन काय आता? कम ऑन लेट्स सेलिब्रेट या. असं नाही रे, हे बघ क्लीन चीट मिळाली आहे म्हणून जर आपण आनंदात राहिलो ना तर कठीण होऊन बसेल. खरं तर प्रॉब्लेम कुठे झाला होता याचं मूळ शोधून काढलं पाहिजे, आणि तो प्रॉब्लेम पुन्हा होणार नाही अशी पावलं जर आपण घेतली ना तर डोक्याला हात लावायची वेळ नाही येणार. खरंच रोहित, ही जी धाड पडली त्यात पुन्हा पुन्हा तुझं नाव येत होतं. मॅक्सिमम प्रॉब्लेम तुझ्या डिपार्टमेंटमध्ये होता. का काय प्रकार आहे हा? अरे काय प्रकार आहे कळत नाही आहे का तुला? अरे मला इतक्या लवकर एवढी मोठी पोस्ट मिळाली आहे, सगळे जळत आहेत माझ्यावर. एव्हरी वन इज जस्ट जेलस. सगळेजण वाईटावर आहेत ग माझ्या, आणि हे सगळे मी तुझ्या नजरेतून उतरावं म्हणून केलेले प्रयत्न आहेत. बिलीव्ह मी यार. हे बघ ही जी धाड पडली त्यात पुढाकार भूषणने घेतला होता, मग आपल्या स्टाफचा काय संबंध? अरे किती भोळी आहेस ग तू. अरे भूषणने यातल्याच कुणाला तरी हाताशी धरून हे सगळं केलं असणार हे का लक्षात येत नाहीये तुझ्या? माझ्या डिपार्टमेंटमध्ये गोंधळ होता मी मान्य करतो, कारण थोडंफार काम अपुरं राहिलं होतं बस, आणि तो गोंधळ होता, फ्रॉड नव्हता. तुला हवं तर तू चेक कर ना. तो प्रश्न नाहीये रोहित, पण जर फक्त काम अपुरं राहिलं होतं, फ्रॉड नव्हता, तर मग आपल्याला पैसे चारावे का लागले? आणि ज्या अर्थी आपल्याला पैसे द्यावे लागले त्या अर्थी निश्चितच आपल्याकडे गोंधळ आहे. तू तुझ्या मनातली शंका दूर कर, सगळ्या गोष्टी स्वच्छ आहेत. तू तुझी नजर क्लीन कर म्हणजे तुला सगळ्या गोष्टी स्वच्छ दिसायला लागतील. लेट मी एक्सप्लेन यू. कसं आहे ना की भूषणने पैसे चारले म्हणून धाड पडली, आणि आपण निर्दोष आहोत हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला पैसे चारावे लागले. आता भूषणने जर एवढे पैसे चारले नसते तर ही धाड पडली नसती आणि आपले पैसे वाचले असते, आणि आपल्या पैशांचा उपयोग झाला म्हणजे ही धाड खोटी होती ना. काय ना मधुरा, राजकारण आणि बिझनेस यामध्ये फार काळ हात स्वच्छ नाही राहू शकत. इट्स अ रूल ऑफ द गेम, यू हॅव टू ॲक्सेप्ट इट. त्यामुळे अपराधीपणाची भावना मनातनं काढून टाक आणि मला एक गोड स्माईल दे. मी एवढं सगळं केलं त्या गोष्टीचा मेहनताना म्हणून. दॅट्स लाईक माय बेबी. पण मला आता अजून एक गोष्ट हवी आहे. ओके रोहित, आपण ऑफिस मध्ये आहोत. ठीक आहे ना, मग काय ऐकूत घे. सांग. अभ्यंकर स्वरजी धाड पडली त्याची बातमी फ्रंट पेज वर आली. आता क्लीन चिट मिळाली आहे तर ही बातमी पण मला फ्रंट पेज वर हवी. क्यों नाही मॅडम, आपका हुकुम सराखो पर. बरं चला आता जाऊया का? मी तेवढं काम. अरे चल ना, काम करू. अरे हो हो हो